चिंचवडमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. हाऊस द जोश म्हणत नागरिकांचा उत्साह वाढवला. त्याचबरोबर नागरिकांच्या प्रश्नांवर अचूक उत्तरं देत आदित्य ठाकरेंनी सर्वांची मनं जिंकली. राहुल गांधींनी ज्या प्रकारे पुण्यातील नागरिकांशी संवाद साधला होता असाच एक पर्याय आदित्य ठाकरेंनी देखील अवलंबला आहे. हजारो नागरिकांच्या प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी उत्तरं दिली. Myself Nilesh Pingle. I follow you on Facebook and Insta. मी बघत असतो तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात फिरता. त्या फिरण्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर एज्युकेशन असो, स्पोर्ट्स असो किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असो याच्याकडे गंभीरतेने बघता आणि त्याच्यासाठी काहीतरी करत असतात. सध्या या मावळ मतदारसंघात जो NCPचा उमेदवार उभा आहे तो थेट डायरेक्ट इथे येऊन लोकसभेला उभा आहे, याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? आता पहिला भाग तुमचा प्रश्नाचा खूप सोपा होता, दुसरा भाग मी काही बोललो तर ते राजकीय वक्तव्य होईल. पण एक आहे, जसं मी सांगितलं मगाशी की आता राजकारणात मला साधारण 9-9.5 वर्ष होत आली. मी 2010 जी सुरुवात केली आणि मी ह्याच्यात आलो कारण 9 वर्ष मला निवडणूक लढवायची नव्हती. मला पहिलं तर लोकांमधून ऐकायचं होतं की नक्की काय चाललेलं आहे, काम कसं करायचं. दुष्काळी भागांमध्ये आम्ही साधारण 2011-2012 पासून फिरतोय. काही काही ठिकाणी आपण पाण्याचे टँकर देतोय, पाण्याचे टाके देतोय. परवाच म्हणजे 12 फेब्रुवारीला मी तुम्हाला एक घटना सांगतो की जेव्हा मी सोलापूरच्या जवळ होतो आणि तिथे अष्टी आणि पोखरापूर नावाची दोन गावं होती. आणि मी गोष्ट सगळीकडे सांगतोय कारण मी जसं सांगितलं मला मगाशी जो प्रश्न आला की राजकारणात नसाल तर तुम्ही ना दुसरं काय केलं असतं. आणि जेव्हा मी जॉब सॅटिस्फॅक्शनचं बोलतो तेव्हा अष्टी आणि पोखरापूरमध्ये जेव्हा होतो तेव्हा मी तिथे एका संघर्ष समितीला भेटलो. काही शेतकरी होते सगळ्याच पक्षाचे, शिवसेना, भाजप, काँग्रेस, NCP. आणि त्यांनी मला एक निवेदन दिलं की हे निवेदन आहे, फोटो काढा आणि मग पुढे चला. म्हणून नक्की कशाचं निवेदन आहे? त्याने आम्ही राजकारणावर आता मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. आणि इथे तुम्ही जी समोर जागा बघताय तिथं मोसाट जागा होती, ते खरं तर एक मोठा तळ असायला पाहिजे होतं. पण 1997 जे काम सुरू झालेलं 1999 बंद झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आणि 20 वर्ष ते काम तसंच होतं. लिफ्ट इरिगेशन होतं आणि तिथे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या, दुष्काळ झालेला. आणि ते जर काम झालं असतं त्यावेळी तर तिथे तळं असतं आणि आज हिरवंगार असतं ते एरिया. तेव्हा मी आपले मंत्री शिवतरे साहेबांना फोन केला, जलसंपदा मंत्री, आणि त्यांना सांगितलं की माझ्यासमोर काही शेतकरी आहेत. त्यांनी सांगितलं की हे काम 20 वर्ष होत नाही आहे आणि कोणाकडूनच होणार नाही, तुम्ही करू शकता का. त्यांनी 15 फेब्रुवारीला मला पुन्हा बोलवलं, मंत्रालयात फोन केला आणि सांगितलं तुम्ही 16 फेब्रुवारीला या, आदित्यजी आपण ह्याचं काहीतरी करू. आणि 16 फेब्रुवारीला म्हणजे 4 दिवसात त्या दोन्ही स्कीम्सचे डिझाईन फायनल झालेले, अप्रुव्हल जे काय होते ते मिळालेले आणि 1 मार्चला त्यांचं टेंडर निघालं.